प्रभात कुटुंबियांच्या वतीनं येत्या 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान प्रभातचे विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहेत अशी माहिती प्रभात थिएटरचे विवेक दामले यांनी दिली आहे. भारतीय सिनेसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रभातच्या विविध चित्रपटांचा महोत्सव भरण्यात आलाय. 16 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान प्रभातचे कुंकू, शेजारी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे चित्रपट दुपारी 3 या वेळेत दाखवण्यात येणार आहेत. 16 नोव्हेंबर पासून प्रभात टॉकीज मध्ये दररोज दुपारी 3 वाजता आपण प्रभातचे जुने सगळ्यात प्रसिद्ध जे चित्रपट आहेत जसं तुकाराम, ज्ञानेश्वर, रामशास्त्री, माणूस, कुंकू, गोपाळकृष्ण आणि शेजारी हे 7 पिक्चर्स आपण दाखवणारे जे सगळ्यात जास्त प्रसिद्ध चित्रपट होते. आणि आता आपण हा करतो आहे याच्या मागची भावना अशी आहे की चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने प्रभातचं जे योगदान होतं हे पुन्हा एकदा लोकांच्या समोर येणं गरजेचं वाटलं म्हणून ह्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे.